नमस्कार, मी निवेदिता निवेज रेसिपी मध्ये तुम्हा सगळ्यांचं मी मनापासून स्वागत करते। आजचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर जरूर लाईक करा, शेअर करा। त्याचबरोबर पहिल्यांदाच हे माझे व्हिडिओ पाहत असाल किंवा चॅनल वरती पहिल्यांदाच असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राइब करा। चला तर मग आजच्या ह्या रेसिपीची सुरुवात करूया। आज आपण अगदी खानदेश स्टाईल शेव भाजी कशी बनवायची ते पाहतोय। तर खानदेशामध्ये अतिशय लोकप्रिय असा हा भाजीचा प्रकार आहे। तर सगळ्यात आधी इथे एक पॅन गरम करत ठेवला आहे आणि त्यामध्ये मी 2 चमचे तेल टाकलेलं आहे। तर सुरुवातीला आपल्याला एक पेस्ट तयार करायची आहे किंवा एक वाटण तयार करायचं आहे। तर इथे काही खडे मसाले बघूयात। तर इथे मी एक तेजपत्ता घेतलेला आहे, 1 चमचा मी जो दगडी फूल असतं ते घेतलेलं आहे, 8 ते 10 काळी मिरी, 2 छोटे तुकडे दालचिनीचे, 2 हिरवी वेलची घेतलेली आहे, 1 चमचा खसखस घेतलेली आहे आणि 3 ते 4 लाल सुक्या मिरच्या घेतलेल्या आहेत। तर आता तेल हलकंसं गरम झालं की ह्यामध्ये सगळे खडे मसाले टाकूया। तर इथे आपल्याला हे खडे मसाले फक्त 30 सेकंद ह्या तेलामध्ये परतून घ्यायचे आहेत। तर गॅसची फ्लेम लो करावी, कारण जर हाय फ्लेम असेल तर मग हे खडे मसाले पटकन जळू शकतात आणि मग ते ओव्हर कुक झाले तर मग त्याचा कडवटपणा तेलामध्ये उतरू शकतो। तर फक्त 30 सेकंद आपण हे सगळे खडे मसाले आपण व्यवस्थित परतून घेऊया। तर खसखस मी आत्ता टाकणार नाही आहे, सगळ्यात शेवटी टाकायची आहे खसखस। तर आता इथे मी 30 सेकंदासाठी हा खडा मसाला व्यवस्थित परतून घेतला आहे, म्हणजे त्याचा छान फ्लेवर उतरेल आता तेलामध्ये। तर इथे सुकं खिसलेलं खोबर आहे, साधारणतः 3 चमचे हे सुकं खिसलेलं खोबर आहे। आता हे खिसलेलं खोबर मी ह्यामध्ये टाकतीये। त्याचबरोबर 2 कांदा मी रफली चॉप करून घेतलेले होते तर ते कांदे टाकतीये मी आता। आलं लसूण टाकायचं आहे, तर 10 ते 12 लसणाच्या पाकळ्या आणि 1 इंच आल्याचा तुकडा मी ह्यामध्ये टाकणार आहे। आणि ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला 2 मिनटं तरी परतून घ्यायच्यात, हलकासा त्यावर गोल्डन ब्राऊन कलर येईल तोपर्यंत। तर 1-2 मिनटं आता आपण हे परतून घेऊया आणि त्यानंतर ह्यामध्ये खसखस टाकूया। खसखस ही आधी टाकली नाही, याचा मागचं कारण असं आहे की खसखस ही पटकन भाजल्या जाते आणि जर ती आधी टाकली असती तर मग ती जास्ती करपू शकली असती, म्हणजे जास्ती जळाली असती, त्यामुळे खसखस ही सगळ्यात शेवटी टाकायची। तर 1-2-3 मिनटं व्यवस्थित परतून घ्यायचं आहे। तर इथे हे व्यवस्थित परतून घेतलेलं आहे, तर आता इथे मी गॅस बंद करणार आहे, थोडंसं थंड होऊ देऊया आणि त्यानंतर कमीत कमी पाण्याचा वापर करत ह्याची एक स्मूथ अशी पेस्ट मिक्सरला आपण तयार करून घेऊया। तर आता हे थोडंसं थंड होऊ देते। तर आता ह्याची मिक्सरला मी पेस्ट बनवून घेतली आहे। तर आता भाजीला फोडणी द्यायची आहे। तर कढईमध्ये 4 ते 5 चमचे तेल टाकलेलं आहे। आपण शेवभाजी बनवतो आहे तर अर्थात तेलाचा वापर थोडासा जास्ती करावा लागतो ह्या भाजीसाठी। 1 ते 1.25 चमचा मी इथे जिरे टाकलेले आहेत। जिरे व्यवस्थित फुलल्यानंतर आपण तयार करून घेतलेली पेस्ट ह्यामध्ये टाकणार आहोत। तर आता सगळी पेस्ट मी टाकून देते। जसं की मी सांगितलं, ही पेस्ट किंवा हे वाटण तयार करताना कमीत कमी पाण्याचा वापर करायचा। मी फक्त 2 चमचे पाण्याचा वापर करून हे वाटण तयार करून घेतलं आहे। तुम्ही जर जास्ती पाणी टाकलं असतं तर मग जेव्हा आपण हे वाटण तेलात टाकतो तेव्हा त्याचे शिंतोडे आपल्या अंगावर उडतात, त्यामुळे कमीत कमी पाण्याचा वापर करून आपल्याला हे वाटण तयार करायचं आहे। 1-2 मिनटं परतून घेऊया आणि त्यानंतर ह्यामध्ये आपण कोरडे मसाले टाकूया। तर सुरुवातीला मी हे फक्त असं परतून घेतलेलं आहे 1-2 मिनटासाठी आणि आता ह्यामध्ये ड्राय स्पायसेस टाकायचे आहेत। तर ही जी पेस्ट आहे किंवा हे वाटण आहे, आपण जितकं छान परतून घेऊ तितकी शेवभाजीची टेस्ट ही छान लागणार आहे। तर 2 चमचे बेडगी मिरचीचं पावडर टाकतीये मी इथे, त्याचबरोबर 1/2 चमचा हळद टाकायची आहे आणि 1 छोटा चमचा मी ह्यामध्ये धने पावडर टाकत आहे आणि 1/2 चमचा मी मसाला टाकत आहे, म्हणजे गरम मसाला टाकत आहे। खडे मसाल्यांचा ह्यामध्ये आपण आधीच वापर केलेला आहे त्यामुळे गरम मसाला हा खूप कमी टाकायचा। तर आता हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घेऊया। तुम्ही ह्यामध्ये काळा मसाल्याचा वापर केला तरीही चालेल। तर आता ही जी पेस्ट आहे ही कमीत कमी 7 ते 8 मिनटं आपल्याला छान परतून घ्यायची आहे, जोपर्यंत तिला तेल सुटत नाही तोपर्यंत। तर इथे तुम्ही पाहू शकता छान तेल सुटलेलं आहे ह्या मसाल्याला किंवा ह्या वाटणाला, याचा अर्थ हे जे वाटण आहे किंवा हा जो मसाला आहे तो व्यवस्थित असा भाजला गेलेला आहे। तर गरम पाणी टाकूया आता। तर सुरुवातीला मी 1 कप पाणी टाकते, गरम पाण्याचाच वापर करायचा इथे। गरम पाणी वापरल्यामुळे छान तर्री येते ह्या ग्रेव्हीला किंवा ह्या रस्स्याला। तर आता एकदा मिक्स करून घेऊया।
तर आता हे अजून मला खूप घट्ट वाटतं आहे, म्हणजे दाटसर वाटतं आहे, तर मी आणखी अर्धा कप ह्यामध्ये पाणी टाकणार आहे. तर परत एकदा मी गरम पाणी टाकते अर्धा कप. तर ही भाजी खूप घट्टही नसते आणि खूप पातळी नसते, मधली कन्सिस्टन्सी असते भाजीला. आणि सुरुवातीलाच खूप घट्ट भाजी नाही बनवायची, कारण आपण ही भाजी सर्व करताना ह्यामध्ये शेव टाकणार आहोत. आणि शेव टाकल्यानंतर ती शेव ह्यामधलं जे पाणी आहे ती पूर्ण शोषून घेते आणि भाजीही अजूनच घट्ट होते. त्यामुळे सुरुवातीलाच खूप घट्ट अशी भाजी नाही बनवायची. तर चवीपुरतं मीठ टाकूया आणि आता व्यवस्थित मिक्स करून घेऊया. आणि एक 4 ते 5 मिनटं छान दणकून ह्याला एक उकळी काढून घ्यायची आहे. तर हे छान उकळून उकळून घेऊया. आपण जितकं छान हे उकळून घेऊ तितके हे जे फ्लेवर आहे त्या करीमध्ये व्यवस्थित असे उतरले जातील. तर आता पाहू शकता आपली इथं शेवभाजीची जो रस्सा आहे किंवा जो करी आहे ती बनून तयार आहे. छान उकळी काढून आणलेली आहे भाजीला. कन्सिस्टन्सी पाहू शकता, गरम पाण्याचा वापर केल्यामुळे छान तर्री आलेली आहे भाजीला. तर आता गॅस बंद करूया. तर बरेच लोक ह्या ग्रेव्हीमध्ये आत्ताच शेव टाकतात, पण त्या केसमध्ये काय होतं की भाजीमध्ये शेव ही अगदी पूर्णपणे मॅश होऊन जाते, एकजीव होऊन जाते. त्यामुळे मी असं सजेस्ट करील की जेव्हा तुम्हाला ही भाजी सर्व करायची आहे ही करी किंवा हा रस्सा गरम करायचा, प्लेटमध्ये टाकायचा आणि त्यावरून शेव अशी भुरभुरून टाकायची. त्यामुळे शेवमधला जो क्रंचीपणा असतो किंवा जो क्रंच असतो तो तसाच व्यवस्थित असा टिकून राहतो. तर आता इथे आपली अगदी खानदेशी स्टाईल झणझणीत आणि चमचमीत शेवभाजी बनून तयार आहे. ते एका प्लेटमध्ये आता मी ही सर्व्ह करते. तर इथे आपली शेवभाजी बनून तयार आहे. भाकरीबरोबर, पोळीबरोबर, भाताबरोबर, कशाबरोबर पण सर्व्ह करू शकता. भाकरीबरोबर तर अगदी अप्रतिम लागते. सोबतीला थोडा कांदा आणि एका लिंबाची फोड. तर नक्की करून पहा ही रेसिपी, तुम्हालाही नक्कीच आवडेल. आणि व्हिडिओ आवडला तर जरूर लाईक आणि शेअर करा. परत भेटूया अशाच एका झणझणीत रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय बाय.